नमस्कार मित्रांनो एम पी एस सी विजन या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनल आपलं स्वागत आहे आज आपण आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि सामाजिक दृष्टिकोनातून अतिशय इम्पॉर्टंट असा भाग किंवा टॉपिक कव्हर करणार आहोत ते म्हणजे सोशल वर्कर म्हणजेच आपले समाजसुधारक जे मेन समाजसुधारक आहेत त्यासह इतर जे कोणी समाजसुधारक आहेत या समाजसेवकावर आपण रिव्हिजन करणार आहोत तर मोस्टली जे एक्झाममध्ये प्रश्न बनवू शकतात असे सर्व समाजसुधारक इथं कवर केलेले आहेत तर मी आशा करतो की तुमचं चांगल्या पद्धतीने नियोजन होईल तर आता वेळ न वाया होता सर्वात पहिलं आपण पंडिता रमाबाई ह्या एक डॅशिंग पर्सनॅलिटी होत्या त्या काळातल्या यांच्याविषयी माहिती जाणून घेऊया आर्य महिला समाज शारदा सदन आणि मुक्ती सदन या तीन संस्था त्यांनी स्थापन केल्या होत्या पंडिता रमाबाईंनी मुंबईत अठराशे एकोणनव्वद साली शारदा सदन नावाची एक संस्था स्थापन केली होती आणि त्यानंतर त्यांनी दोन जवळील केडगाव येथे मुक्तिसदन नावाची संस्था अठराशे नव्वदमध्ये पंडितारामाबाई यांनी स्थापन केले होते पंडितारामाबाईंनी विधवा व अनाथ स्त्रियांचे कार्य मुक्तिसदन या संस्थेद्वारे केलं होतं तर हे ॲज इट इज लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा नेक्स्ट आहे सरस्वतीबाई जोशी या स्त्री विचारवती संस्था ही एक नावाची संस्था त्यांनी स्थापन केली होती तर सरस्वतीबाई जोशी यांची ही एक संस्था ॲज इट इज लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा कारण की आपला सरस्वतीबाई जोशी आणि पंडिता रमाबाई यामध्ये कन्फ्युज होण्याची दाढ शक्यता असते त्यानंतर आपण अनिताई ज्यांना आपण बेजंट नावाने ओळखतो तर त्यांनी थिओसॉफिकल सोसायटी ऑफ इंडिया हुमरू लीग नावाची एक संस्था स्थापन केली होती आपल्या सर्वाला माहीत आहे आड्डरेतील मद्रास प्रांतामध्ये त्यांनी ही संस्था स्थापन केली होती याविषयीची डिटेल्स माहिती आपण जहालुगामध्ये होमरूल लीगचं जे लेक्चर कव्हर केलं ले होतं तिथे दिलेलं आहे ज्यांना डिटेल्स माहिती पाहायचे आहे तुम्ही ते लेक्चर पाहू शकता आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेले आहे प्लेलिस्ट पण आहे झहाल युगाचं तिथून पण तुम्ही ते पाहू शकता थिओसोफिकल सोसायटी अठराशे पंच्याहत्तर या अठराशे पंच्याहत्तर या साली अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरामध्ये स्थापन केली होती कर्नल कर्नल हेनरी स्टील ऑलकॉट यांनी व त्यांच्यासोबत मॅडम ब्लॅवस्की हे रशियाच्या होत्या या दोघांनी अठराशे पंच्याहत्तरमध्ये स्थापन केली होती आणि मद्रासमधील अड्ड्यार प्रांतामध्ये अठराशे बावन्न साली आपल्या इंडियामध्ये स्थापन करण्यात आली त्या काळाच्या हिंदुस्थानमध्ये आणि अनिबेजंट यांनी अठराशे त्र्याण्णवमध्ये भारतामध्ये येऊन थिओसॉफिकल सोसायटीच्या कार्यामध्ये रुजू झाल्या त्या राष्ट्रीय चळवळीत सहभागी झाल्यानंतर आपलं जे थिओसॉफिकल सोसायटी जी होती त्यांचं कार्य थोड्या प्रमाणात मंदावलं होतं काही काळ थिओसॉफिकल सोसायटी ही आर्य समाजाबरोबर देखील काम केलेले होते त्यानंतर आपण जगनाथ शंकर शेठ यांच्याविषयी माहिती घेणार आहोत जगनाथ शंकर शेठ यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ही संस्था स्थापन केली होती आणि एल्फिस्टन कॉलेज त्यांनी सुरू केलं होतं आणि ही जी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी आहे तर ह्या सोसायटीद्वारेच मुंबई टू मुंबईबाहेर त्यांनी अनेक शाळा सुरू केल्या होत्या अठराशे पंचेचाळीसमध्ये त्यांनी स्टुडंट लिटरेरी अँड सायंटिफिक सोसायटी या सोसायटीला त्यांनी एक मोठी आर्थिक मदत दिली होती डॉक्टर भाऊदाजी लाड दादाभाई नवरोजी विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी मुंबईत ह्या संस्थेची स्थापना केली होती तर अठराशे चौतीसमध्ये मुंबईत एल स्टॅन कॉलेजच्या देखील नानांचा पुढाकार होता द बॉम्बे आणि ग्रँट मेडिकल कॉलेज हे दोन कॉलेज पण त्यांच्या पुढाकारानेच स्थापन करण्यात आले होते दादोबा पांडुरंग तरखडकर यांचं जे कार्य आहे अठराशे चौदा ते अठराशे ब्याऐंशी या आहे आपल्या सर्वांना माहीत आहे मराठीचे पणनी या नावाने आपण ओळखतो सामाजिक आणि धार्मिक असे दोन्ही कार्य त्यांनी केलेले आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी सामाजिक तसेच धार्मिक सुधारणांचा पुरस्कार केला होता आधुनिक ज्ञान व विज्ञानाशिवाय समाजाची प्रगती होणे शक्य नाही हे तत्व त्यांनी समाजांना त्या काळामध्ये पटून दिलं होतं तर त्यांचा जन्म नऊ मे अठराशे चौदा मुंबई या ठिकाणी झाला होता अठराशे शेचाळीस अठराशे शेचाळीस मध्ये त्यांची ट्रेनिंग कॉलेजच्या संचालकपदी नियुक्ती झाली होती आणि निवृत्तीच्या नंतर बडोदा संस्थानात ते तुभाशी म्हणून कार्य करत होते डॉक्टर दाऊ सॉरी डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी बॉम्बे असोसिएशन त्यानंतर ग्रँट मेडिकल कॉलेज स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी जे की जगन्नाथ शंकर शेठ यांच्यासोबत त्यांचं डॉक्टर भाऊदाजी लाड यांचं कार्य समकालीन नाही ते तर हे सोबतच कार्य करत होते त्यामुळं ॲज इट इज लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, करा। विष्णू शास्त्री पंडित यांनी पुनर्विवाह उद्योजक मंडळी नावाची संस्था स्थापन केली होती आणि गणेश वासुदेव जोशी यांनी सार्वजनिक सभा यांना आपण सार्वजनिक काका या नावाने देखील ओळखतो तर गणेश वासुदेव जोशी यांनी यांचं जे काही कार्य आहे ते पुणे आणि पुण्यातील सर्व खेडे या भागामध्ये येते तर अशा पद्धतीने तुम्ही पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा की सार्वजनिक सभेवर वर्चस्व किंवा सचिव जर कोणी होते तर गवा जोशी त्यानंतर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं कार्य अठराशे बेचाळीस ते एकोणीसशे एक या काळामध्ये आहे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील अग्रणी असे हे महापुरुष होते प्रार्थना समाज भारतीय सामाजिक परिषद डेक्कन सभा औद्योगिक सभा मराठी ग्रांतोद मंडळ ह्या सर्व सभा त्यांनी किंवा ह्या सर्व संस्था त्यांनी स्थापन केल्या होत्या पुण्यात त्यांनी अठराशे शहाण्णव शहाण्णव साली एक डेक्कन सभा ही मावाळावाद्यांची वेगळी संघटना त्यांनी स्थापन केली होती तर हे ॲज इट इज लक्षात ठेवा गोपाळ गणेश आगरकर आपल्या सर्वांना माहीत आहे मित्रांनो यांचं जे कार्य आहे लोकमान्य टिळंकासोबत आहे सुरुवातीला ते सहकारी मित्र त्यानंतर त्यांच्यामध्ये वैचारिक मतभेद झाले त्यामुळे न्यू इंग्लिश स्कूल डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि त्यानंतर एफ सी कॉलेज ज्याला आपण फर्ग्युसन कॉलेज नावाने ओळखतो हे सर्व संस्था त्यांनी सोबत स्थापन केल्या होत्या त्यांचा जन्म चौदा जुलै अठराशे छप्पन सातारा जिल्ह्यातील खरार तालुक्यातील टेंभूया गावी झाला होता आगरकर हे जहालमतवादी सुधारक होते धोंडो केशव कर्वे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जिवंतपणे भारतरत्न स्वीकारला होता विधवा विवाहोत्तोजक मंडळी अनाथ महिला आश्रम आणि निष्काम कर्ममठ या त्यांनी स्थापन केलेल्या संस्था तर एकतीस डिसेंबर अठराशे त्र्याण्णवला विधवा विवाहोत्तोजक मंडळी नावाची हो संस्था त्यांनी स्थापन केली होती भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना देखील महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली वीस जून एकोणीसशे सोळा रोजी त्यांनी मुंबई येथे एस ये एन डी टी म्हणजे श्रीमती नातेबाई दामोदर ठाकरशी विद्यापीठ ह्या स्वतंत्र महिला विद्यापीठाची स्थापना त्यांनी केली होती एकोणीसशे एक्कावन्नमध्ये त्यांना विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला होता त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र ग्राम शिक्षण मंडळ नावाची एक संस्था के के स्थापन केली तसेच समतासंग आणि हिंगणे स्त्री शिक्षण संस्था तर महर्षी धोंड केशव कर्वे यांचं जे कार्य आणि यांनी जे स्थापन केलेल्या जे संस्था आहेत ते कालानुक्रमे आपला लक्षात हो ठेवायचे आहेत त्यानंतर आपण सयाजीराव गायकवाड यांनी एक कला अनुभव नावाचं एक कलादान सुरू केलं होतं त्यामध्ये आपल्या हिंदुस्थानातील जे काही कलाकार होते त्या सर्वांचं तिथं प्रदर्शन भरवत असे आणि जतन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता आणि ते ॲज इट इज त्यांनी जतन पण केलं होतं महाराज सयाजीराव गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील शिष्यवृत्ती देऊन विदेशामध्ये शिक्षणासाठी पाठवलं होतं महर्षी रामजी शिंदे यांनी तरुण ब्राह्मण संघ त्यानंतर डिस्प्रेस क्लास मिशन आणि राष्ट्रीय मराठा संघ या तीन संस्था त्यांनी स्थापन केल्या होत्या डिस्प्रेस क्लास मिशन हे महर्षी रामजी शिंदे यांनी स्थापन केलं होतं आणि डिस्प्रेस क्लास एज्युकेशन सोसायटी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलं होतं या, के या दोन्हीमध्ये आपल्याला नेहमी कन्फ्यूज होते आणि आयोग या दोन्हीवरच प्रश्न विचारते आणि हे दोन्हीही थोर समाजसुधारक आपल्या ऑप्शनमध्ये असतात त्यामुळं ॲज इट इज लक्षात ठेवा त्यासोबतच त्यांनी संगत सभा अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण संघ हे संघ देखील महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी स्थापन केले होते महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांचं देखील कार्य अस्पृश्यता विरोधी आणि समाज संघटित करून सुसंस्कृत बनवण्यासाठीचं कार्य असल्यामुळं या दोघांवर बी आपला नेहमी आयोग प्रश्न विचारत असते ऑल इंडिया डिस्पेस्ड क्लास मिशनचे पहिले अध्यक्ष कोण होते तर न्यायमूर्ती चंदावरकर हे ऑल इंडिया डिस्पेस्ड क्लास मिशनचे पहिले अध्यक्ष होते हे इथे नमूद करून घ्या त्यानंतर आपण एक डॅशिंग पर्सनॅलिटीचा अभ्यास करणार आहोत ते म्हणजे रादर्षी शाहू महाराज रादर्षी शाहू महाराज यांचं कार्य खूप महान आहे त्या काळामध्ये ते राजा असून देखील सामान्य माणसांच्या मनाचा विचार ते करत होते आणि सामान्य माणसांच्या भावना आकांक्षांना अनुसरून ते निर्णय घेत होते विक्टोरिया मराठा बोर्डिंग असो किंवा अजून इतर कोणते बोर्डिंग असो हे सर्व बोर्डिंग त्यांनी त्या काळामध्ये स्थापन केल्या होत्या तर आधुनिक महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक उद्धारासाठी कोणतीही तडजोड न करता आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी ते कार्य सुरू केलं होतं सर्वांग राष्ट्रपुरुष म्हणून राजर्षी शाहू महाराजांना सुधारकामध्ये अग्रस्थान दिलेले आहे त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील आपल्या सर्वांना माहीत आहे कर्मवीर भाऊराव पाटील दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ त्यानंतर रय शिक्षण संस्था सिल्वर जुबली रुरल ट्रेनिंग कॉलेज अशा नावाचे तीन संस्था त्यांनी स्थापन केल्या होत्या त्यासोबतच महाराज सयाजीराव हायस्कूल आणि छत्रपती शिवाजी कॉलेज किंवा माध्यमिक विद्यालय अशा पद्धतीचं त्यांचं एज्युकेशन म्हणजे शैक्षणिक लेवलला कर्मवीर भाऊराव पाटील यांचं कार्य खूप मोठं आहे त्यामुळे आपलं हे समाजसुधारकिचं कवर करणं गरजेचं होतं त्यामुळं तुमची चांगल्या पद्धतीने रिव्हिजन पण होईल त्यानंतर आपण शिवाजीराव पटवर्धन यांच्याविषयी माहिती घेऊया यांनी जगदंब कुष्ठधाम नावाची एक संस्था स्थापन केली होती आणि त्या संस्थेद्वारे त्यांनी अनेक कुष्ठरोग्यांना एक निवारा घर आसरा मिळून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते त्यांनी सफल फन झाले शिवाजीराव फटवर्धन जगदंब कुष्ठधाम आणि या जगदंब कुष्ठधामला जगदंब कुष्ठनिवास देखील म्हणतात त्यानंतर आपण विनो आचार्य विनोबा भावे यांच्याविषयी माहिती घेणार आहोत यांनी सर्वोदय समाज परमधाम आश्रम ह्या दोन आश्रमाची आणि त्यांनी स्थापना केली होती एक सर्वोदय समाज एक त्यांच्या कृष्णाईमध्ये समाजामध्ये त्या सर्वोदय समाजाची त्यांनी काही तत्व सांगितलेले आहेत आणि परमधाम आश्रम हे वर्धा जिल्ह्यातील धाम नदीवर हो आहे तर ह्या दोन पॉईंट तुम्ही लक्षात घ्या आणि ह्यांनी एक खूप मोठी चळवळ उभा केली होती त्या काळामध्ये ती म्हणजे भूदान चळवळ तर भूदान चळवळीचं कार्य त्या काळामध्ये सुरू झालं होतं त्या काळामध्ये ज्यांच्याकडे जास्त जमिनी होत्या ते त्यांनी ते दान करायचं आणि त्यांनी पायी चलून अख्ख्या हिंदुस्थानामधून भरपूर जमीन त्यांनी लोकांना दान करण्याचा आग्रह केला आणि लोकांनी दान पण केला होता त्यानंतर आपण पंजाबराव देशमुख यांच्याविषयी माहिती घेणार आहोत श्रद्धानंद छात्रालय शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ आणि भारत कृषक समाज त्यासोबतच भारतीय प्रथा प्राथमिक शिक्षण संघ राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघ तर लक्षात असू दे मित्रांनो आता जे आपलं सरकार आहे गव्हर्नमेंट मोदी गव्हर्नमेंट तर राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघ तर हे खरेदी विक्री संघ किंवा जे त्याने ऑनलाईन कृषीचं जे मार्केट तयार केलेलं आहे तर त्यावर ऐतिहासिक आणि करंट या दोन्ही लेवलला प्रश्न विचारू शकतात विच्ण। त्यामुळं राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघ पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केला होता त्यासोबतच भारतीय प्राथमिक शिक्षण संघ देखील पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केला होता तर हे काही इम्पॉर्टंट पॉईंट पंजाबराव देशमुख यांच्याविषयीचे आहेत तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आपण त्यानंतर एस एम जोशी यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत एस एम जोशी हे संयुक्त समाजवादी पक्ष हे पक्षच त्यांनी स्थापन केला होता त्यासोबतच राष्ट्रसेवा दल या दलाची देखील त्यांनी स्थापना केली होती एस एम जोशी यांचं पूर्ण नाव श्रीधर महादेव जोशी यांनी पुण्यातील पर्वती येथील देवस्थानात हरिजनांना प्रवेश मिळवा म्हणून त्यांनी एकोणीसशे एकोणतीस साली एक सत्याग्रह केला होता त्यासोबतच काँग्रेस समाजवादी पक्ष व सेवा दल या संघटनेच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला होता वेगळी माणसे हे पुस्तक तसेच मी एस 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 एम सॉरी तसेच मी एस एम हे त्यांनी आत्मचरित्र लिहिलं होतं या व्यतिरिक्त त्यांनी काही काळ लोकमित्र हे दैनिक देखील त्यांनी चालवलं होतं त्यानंतर एक डॅशिंग पर्सनॅलिटी म्हणजे बाबा आमटे यांनी आनंदवन अशोकवन नागेपल्ली आणि हेमलकसा हे, हे सर्व संस्था त्यांनी कुठं स्थापन केल्या तर विदर्भामध्ये तर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी आदिवासी संदर्भात त्यासोबतच कुष्ठरोगांची सेवा करण्यासाठी त्यांनी ह्या संस्था स्थापन केल्या होत्या आधुनिक भारतातील समाजसुधारणाचा पाया घालणारे असे ते महान व्यक्तिमत्व म्हणजे राजा राममोहन राय तर राजा राममोहन राय यांचा जन्म पश्चिम बंगालमधील बर्दवान जिल्ह्यातील राधानगरी या गावी बावीस मे सतराशे बहात्तर रोजी झाला यांचं सर्वात मोठं कार्य म्हणलं तर सती प्रता जी होती त्याने अठराशे एकोणतीसमध्ये मध्ये त्यांनी समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि तसा कायदा देखील त्यांनी पारित करून घेतला होता आत्मीय सभा आणि ब्राह्मो समाज त्यासह इतर काही संस्था त्यांनी स्थापन केल्या होत्या तुम्ही लेक्चर पाऊस करा आणि त्या पाहून घ्या स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली आणि आर्य समाजाची त्या काळामध्ये जेव्हा त्यांनी स्थापना केली होती तेव्हापासून आज देखील आपल्या भारतामध्ये कार्य आर्य समाजाचं सुरू आहे आणि ते म्हणजे एंटरकास्ट किंवा एंटर, एंटर रिलिजन विवाह त्यांनी लावून देण्याची जी प्रथा सुरू केली होती त्या समाजातर्फे आजही ते कार्य सुरू आहे त्यामुळे यांचं कार्य अनन्यसाधारण आहे त्यानंतर पितामहा दादाभाई नवरोजी यांनी भारतीयावरील जे काय अन्याय होत होता या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बॉम्बे असोसिएशन या संस्थेच्या स्थापनेमध्ये त्यांनी पुढाकार घेतला आणि ही संस्था त्यांनी अठराशे बावन्नमध्ये स्थापन केली त्यासोबत अठराशे मध्ये मुंबईच्या एलप्रिस्टन कॉलेजचे पहिले भारतीय प्राध्यापक होते ते ह्या कॉलेजमध्ये गणित या विद्यार्थ्यांसाठी शिकवत असे अठराशे पंचावन्नमध्ये प्राध्यापक पदाचा त्यांनी राजीनामा देऊन एक स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आणि एक खरी बातमी नावाचं एक साप्ताहिक सुरू केलं त्याला रास्त रास्तगोप्ता असे म्हणतो आपण किंवा या नावाने ओळखतो राष्ट्रसभेच्या स्थापनेत देखील त्यांनी अठराशे पंच्याऐंशी मध्ये पुढाकार घेतला होता त्यानंतर आपण फिरोज मेहता यांच्याविषयी माहिती घेऊयात बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही, ही संस्था स्थापन करण्यामध्ये फिरोज शाह मेहता यांचा खूप महत्वाचा वाटा आहे यांनाच आपण मुंबईचा सिंह म्हणून देखील ओळखतो त्यासोबतच एल कॉलेजमधून अठराशे चौसष्टमध्ये त्यांनी बी ए ही पदवी घेतली होती इंग्लंडला जाऊन त्यांनी अठराशे सदुसष्टमध्ये दे बॅरिस्टर देखील बनले होते फिरोजशाह मेहता हे मुंबई महापालिकेचे कमिशनर म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं त्यांना अठराशे त्र्याहत्तरमध्ये भारतातील सर्वोत्तम वादपटू म्हणून देखील आपण फिरोजशाह मेहता यांना ओळखतो सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी इंडियन नॅशनल लिबरल फाउंडेशन नावाची एक संस्था त्यांनी स्थापन केली होती आणि महाराष्ट्रातील अग्रणी समाजसुधारक जहाल समाजसुधारक म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ट्रिलक। लोकमान्य टिळकांनी दोन जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी ला मराठा हे इंग्रजी साप्ताहिक सुरू केलं होतं आणि स्वतः हे या साप्ताहिकाचे संपादक होतं आणि केसरी त्यांनी चार जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी ला सुरू केलं होतं आणि याचे साप्ताहिक यांचे संपादक म्हणजे गोपाळ गणेश आगरकर होतं हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा असावी अशी मागणी करणारी प्रथम व्यक्ती म्हणून आपण टिळकांचा उल्लेख करतो त्यानंतर आपण गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयी माहिती घेऊया यांनी काही संस्था स्थापन केल्या होत्या शांतिनिकेतन श्रीनिकेतन आणि विश्वभारती गीतांजली या काव्याला भारतातील साहित्याचे पहिले नोबेल पारितोषिक तेरा सप्टेंबर एकोणीसशे तेराला मिळून देणारे गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर हेच होत तर मे एकोणीसशे बावीसमध्ये शांतिनिकेतनचे रूपांतर विश्वभारती विद्यापीठामध्ये करण्यात आले होते हे इथं नमूद करून घ्या त्यानंतर आपण स्वामी विवेकानंद यांच्याविषयी माहिती जाणून घेऊया स्वामी विवेकानंदांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्टमध्ये झाला होता तर बारा जानेवारी स्वामीजींना हिंदू नेपोलियन असे रोमारोला ह्या फ्रेंच हे जे फ्रेंच विचारवंत आहेत यांनी संबोधलं होतं विवेकानंदांनी वेदाकडे परत जा असा संदेश दिला होता अठराशे सत्त्याण्णवला त्यांनी कलकत्त्याजवळील बेलूर येथे रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती तर रामकृष्ण मिशनवर नेहमी प्रश्न रिपीट होत असतात तर ते कधी स्थापन केले त्यांनी तर अठराशे सत्त्याण्णवला आय एम सोशलिस्ट हे पुस्तक त्यांनी लिहिलं होतं त्यानंतर आपण गोपाळकृष्ण गोखले यांची माहिती घेणार आहोत तर गोपाळकृष्ण गोखले यांच्यावर भरपूर प्रश्न विचारले जातात ते म्हणजे फक्त एकच त्यांनी जी संस्था स्थापन केली होती भारतसेवक समाज हे गोपाळकृष्ण गोखले यांनी स्थापन केले होते एवढं लक्षात ठेवा त्यानंतर चित्तरंजन दास यांनी स्वराज्य पक्ष आणि स्वदेशी मंडळ ह्या दोन स्थाने संस्था स्थापन केल्या होत्या त्यामध्ये एक पक्ष आहे पॉलिटिकल पार्टी ते म्हणजे स्वराज्य पक्ष तर स्वराज्य पक्ष चित्तरंजन दास यांनी पण पं, व पंडित मोतीलाल नेहरू या दोघांनी मिळून स्थापन केले होते आणि स्वराज्य पक्षांचे जे सचिव होते ते चित्तरंजन दास होते तर हे तुम्ही हे पॉइंट लक्षात ठेवा त्यानंतर आपण लोहपुरुष ज्यांना म्हणून ओळखतो आपण ते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांनी अखिल भारतीय किसान सभा ही एक सभा स्थापन केली त्यासोबतच स्टुडंट फेडरेशन नावाची एक संस्था पण त्यांनी स्थापन केली होती तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा एक पुतळा पण बनतोय गुजरातमध्ये त्या अनुषंगानं आपला प्रश्न विचारले जाऊ शकतात ठीक आहे त्यानंतर आपण अभ्यासणार आहोत एक डॅशिंग पर्सनॅलिटी स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पूर्ण नाव संपूर्ण तर विनायक दामोदर सावरकर असे होते सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगुर्या गावी झाला होता अठ्ठावीस आटाविश मे अठराशे त्र्याऐंशी रोजी सावरकरांनी एकोणीसशे पाचमध्ये मध्ये स्वदेशी चळवळीत सहभाग नोंदवला होता आणि सावरकरांनी ब्रिटनमध्ये स्वतंत्र भारत नावाची एक संघटना देखील स्थापन केली होती तर अभिनव भारत आणि मित्रमेळा ह्या संस्थापन त्यांनी स्थापन केलेल्या आहेत मित्रमेळाची स्थापना त्यांनी एकोणीसशेमध्ये भगुऱ्या गावी केली आणि एकोणीसशे चारमध्ये मित्रमेळाचंच रूपांतर अभिनव भारतमध्ये नाशिक येथे करण्यात आलं होतं त्यानंतर आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याविषयी माहिती घेऊया डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी बिहार विद्यापीठ या विद्यापीठाची स्थापना केली त्यांनी त्यासोबतच बिहार सेंट्रल रिलीफ या संघाची देखील डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी स्थापना केली होती त्यानंतर आपण मानवेंद्रनाथ रॉय यांच्याविषयी माहिती घेणार आहोत बंगालमधील चोवीस परगणा हे एक जिल्ह्याचं नाव आहे अठराशे शहाऐंशीमध्ये मध्ये तेथे ते ते मानवेंद्रनाथ रॉय यांचा जन्म झाला त्यांचं मूळ नाव नरेंद्र भट्टाचार्य होते भारतीय राज्यघटनेची संकल्पना सर्वप्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी सुचवली होती पक्षविरहित राजनीतीचा पुरस्कार यांनीच केला होता मूलग्राही लोकशाहीची कल्पना देखील यांनीच मांडली होती गांधीवादाला यांची प्रतिक्रांती म्हणून देखील संबोधले जाते तर हे काही बेसिक पॉईंट आहेत ॲज इट इज लक्षात ठेवा त्यानंतर आपण मौलाना आझाद यांच्याविषयी माहिती घेऊया यांनी नॅशनल नॅशनल मुस्लिम पक्ष या पक्षाची स्थापना केली होती मौलाना आझाद यांनी त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या हिंदुस्थानचे पहिले पंतप्रधान होते आपल्या सर्वांना माहीत आहे त्यांनी नियोजन आयोगाची स्थापना केली होती जे के की आता नीती आयोगामध्ये परिवर्तित झालेलं आहे तर हे करंट नॉलेज किंवा करंट इव्हेंटच्या दृष्टिकोनातून आपला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे थोडंसं तुम्ही ते पाहून घ्या ठीक आहे मित्रांनो त्यानंतर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती घेऊयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वीस जुलै एकोणीसशे चोवीस रोजी मुंबई येथे एक बहिष्कृत हितकारणी सभा ही सभा स्थापन केली ह्या सभेचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते तर सचिव हे सीताराम सिवतकर होते तर बहिष्कृत हितकारणी सभे जी होती त्या सभेचं जे मेन कार्य होतं त्याद्वारे अस्पृश्यासाठी वाचनालये शाळा इत्यादी त्यांनी सुरू केल्या होत्या एकोणीसशे सव्वीसमध्ये मुंबई प्रांताच्या कायदे मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी देखील कार्य केलेले आहे एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये याच समता संघातर्फे समता जनता व प्रबुद्ध भारत हे तीन वृत्तपत्र किंवा पत्रे सुरू करण्यात आली होती आणि एकोणीसशे अठ्ठावीस मध्येच मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयात त्यांनी अध्यापनाचे कार्य देखील त्यांनी केलं होते त्यासोबतच वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस मध्ये आंबेडकरांनी आपल्या अनुयासह महाड हे जिल्हा रायगड येथे येते त्यांनी एक चौदार तळे सत्याग्रह केला होता पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस मध्ये अस्पृश्यतेचे समर्थन करणारे मनुस्मृती हे जे ग्रंथ होतं त्या ग्रंथाचं त्यांनी महाड या ठिकाणीच दहन देखील केलं होतं त्यानंतर आपण बापू यांच्याविषयी माहिती जाणून घेऊयात महात्मा गांधी आपल्या सर्वांना माहिती आहे अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना केली होती यांच्याविषयीच आपण डिटेल्समध्ये लेक्चर पण घेतलेले आहे ठीक आहे ते तुम्ही पाहू शकता त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस किंवा नेताजी सुभाषबाबू नेता यांनी फॉरवर्ड ब्लॅक आर्मीची स्थापना केली होती त्यासोबतच त्यांनी इंडियन इंडि इंडिपेंडन्स लीग या संस्थेची देखील त्यांनी स्थापना केली होती सुभाषबाबू हे भारताबाहेर राहून आपलं एक सरकार देखील त्यांनी स्थापन केलं होतं त्यामध्ये लक्ष्मी स्वामीनाथन यांची से महिला सेना विभागाचे प्रमुख म्हणून निवड देखील केली होती त्या काळामध्ये बाबू यांनी महिलांना नेतृत्व देऊन एक समाजासमोर वेगळा एक आदर्श त्यांनी ठेवला होता तर अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये व्यवस्थितपणे रिव्हिजन केलेलं आहे जस्ट तुमचा अभ्यास झालेलाच आहे फक्त आपण इथं रिव्हिजन करत होतो जे तुम्ही अभ्यास केलेले आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने आठवावं यासाठी तर लेक्चर जर आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करा आणि तुमचे जर काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आपण खूप दिवसाने पहिले लेक्चर टाकतोय त्याबद्दल क्षमा असावी कारण की माझीही काही पर्सनल कामं होते त्यामुळे मी लेक्चर कंटिन्यू करू नाही शकलो तर पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये धन्यवाद